विशाळगडावरील अतिक्रमण एका विशिष्ट कालमर्यादेत हटवलं जावं शिवाय ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कालावधीत अतिक्रमण झालं त्यांच्यावर कारवाई करावी जे अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून भरपाई वसूल करावी अशी मागणी विशाळगड रक्षण अतिक्रमण विरोधी कृती समितीनं पत्रकार परिषदेत केली विशाळगडासह राज्यातील छत्तीस गडांवर अतिक्रमण झालंय प्रतापगडाच्या कारवाईप्रमाणे या छत्तीस गडांवरील अतिक्रमणं शासनानं हटवावीत अशी मागणी कृती समितीचे मनोज खाडे यांनी केली विशाळगडावर झालेलं अतिक्रमण पुराव्यासह समोर आलंय त्यानंतर अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी पुरातत्व आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यासमवेत अतिक्रमण विरोधी कृती समितीच्या बैठका झाल्या या बैठकांमध्ये सर्वच घटकांनी विशाळगडावर अतिक्रमण झाल्याचं मान्य करून संबंधितांना नोटिसा काढल्या नोटिसा निघाल्यानंतर पावसाळ्याचं कारण पुढं करून जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करू शकत नाही असं सांगितलं दरम्यानच्या कालावधीत हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी यांनी ऐतिहासिक किल्ल्यांवरील अतिक्रमणाचा विषय लावून धरला तर छत्रपती संभाजीराजे यांनीही या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली पण ती पूर्ण क्षमतेनं राबवली जात नसल्याचा आरोप विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीनं पत्रकार परिषदेत केला आता प्रशासनानं शिवभक्त गडप्रेमी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत होण्याची वाट न पाहता अतिक्रमण पूर्णपणे आवश्यक आहे ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत हे अतिक्रमण झालंय ते पुरातत्व विभागाचे अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी जे अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी कृती समितीचे मनोज खाडे यांनी केली विशाळगडावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण पूर्णत त्या ठिकाणी हटवण्यात यावं आणि ते, ते विशिष्ट कालमर्यादेमध्ये हटवण्यात यावं अशा प्रकारची आपली मा मागणी आहे परंतु त्याचबरोबर अशा प्रकारे पुरातत्व खातं असेल वनविभाग असेल महसूल खातं असेल यांच्या नियंत्रणात असलेली ही जी काही संपत्ती आहे आणि या ठिकाणी जे अधिकारी त्या काळामध्ये होते ज्यांच्या काळामध्ये हे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी जे अधिकारी निवृत्त झालेले आहेत त्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या संपत्तीतून ती वसुली करण्यात यावी महाराष्ट्रातील छत्तीसगडांवर झालेली अतिक्रमण शासनानं तत्काळ हटवावीत असा आवाज विधानसभा अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी उठवावा अशी अपेक्षा खाडे यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेला शरद माळी प्रमोद सावंत रमेश पडवळ किशोर घाटगे किरण दुसे राजू यादव रणजित घरपणकर उपस्थित होते